जेएमसी शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीनं मिरवणुकीचा खर्च टाळून पोलिसांना फूड पॅकेटचं वाटप करण्यात आलं. जेएमसी शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीनं दरवर्षी शिवजयंती निमित्तानं भव्य मिरवणूक काढण्यात येते, परंतु पुलवामा इथं दहशतवादी हल्ला झाल्यानं मंडळानं यंदाची मिरवणूक रद्द करून मंडळाकडून पोलिसांना फूड पॅकेटचं वाटप करण्यात आलं. याप्रसंगी पोलीस निरीक्षक संजय जगताप, माऊली पवार, इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे, राज सलगर, रोहित खताळ, गणेश कोळी यांची उपस्थिती होती. पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. मंडळाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवमूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. दरवर्षी या मंडळाची भव्य अशी मिरवणूक निघत असतात. उभे अटॅकच्या पार्श्वभूमीवर उभे अटॅकमध्ये सर्व शहीदांना श्रद्धांजली व्हायची या उद्देशाने त्यांनी या वर्षीची थीम बनवण्यात आलेली होती. त्यानंतर जो दुर्दैवी हमला झाला त्यामध्ये आपले सीआरपीएफचे जवान शहीद झालेले आहेत, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी या मंडळाने या वर्षीची मिरवणूक व्यक्त केलेली आहे. आणि शहीदांचं बलिदान सर्वांना समजावं, सर्वांच्या लक्षात यावं आणि जवानांच्या पाठीमागे आम्ही सुद्धा ठामपणे उभे आहोत हा आत्मविश्वास सीमेवर लढणाऱ्या जवानांना मिळावा, शहीदांच्या कुटुंबियांना त्यामधून ते दुःख विसरण्याचं बळ मिळावं अशा चांगल्या उद्देशाने या मंडळाने या वर्षीचा देखावा बनवलेला आहे. याबाबत रोहित खताळ आणि राज सलगर यांनी या उपक्रमाची अधिक माहिती दिली. अखंड हिंदुस्थानचे शिरोमणी, महाराष्ट्राचे कुलदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 389व्या जयंतीच्या सर्व सोलापूरकरवासियांना हार्दिक शुभेच्छा. जयंतीच्या या उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी आपल्या पोलीस प्रशासनावर असते. दरम्यानच्या काळात पोलीस बांधवांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये, त्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी जेएमसी ग्रुपच्या वतीने एक छोटासा अल्पोपहाराचा कार्यक्रम आपण यावर्षी आयोजित केलेला आहे. कार्यक्रमांच्या दरम्यान तब्बल 400 आपल्या पोलीस बांधवांना आपण अल्पोपहाराची सोय केलेली आहे. या आमच्या कार्यक्रमास फौदर चौडीचे कर्तव्यदक्ष PI साहेब संजयजी जगताप, इनचे आमचे वाघमोडे साहेब, युवा उद्योजक राजेश करजगी, विद्यार्थी सेनेचे लहूजी गायकवाड, राज सलगर यांच्या सगळ्यांचं मार्गदर्शन मंडळाला लाभलं. मंडळाच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, त्यानिमित्त मी सर्वांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो. आज संपूर्ण देश पुलवामा इथे झालेल्या बॅड हल्ल्याच्या दुःखामध्ये असताना सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा केला जातोय, पण मंडळाच्या वतीने यावेळेस उत्सव मिरवणूक डॉल्बीला फाटा देऊन कुठेतरी आपण त्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करावी अशा उद्देशातून आज सोलापुरातील जेवढेही पोलीस बंदोबस्त असेल त्यांना मंडळाच्या वतीने फूड पॅकेटचं डिस्ट्रीब्युशन करणारे फूड पॅकेटचं डिस्ट्रीब्युशन इथं न करता इथं प्राथमिक स्वरूपाचं उद्घाटन करून त्यानंतर जिथे जिथे पोलीस बंदोबस्त सोलापुरात असतील, जिथे जिथे उभे असतील, कारण तुम्ही पाहिलं असेल संध्याकाळी 7 नंतर पोलिसांना हलता येत नाही, रात्री 12 वाजे पण मिरवणुका चालतात, पोलिसांच्या हातूनात हाल होतात, ते कुठेतरी हाल टळले पाहिजेत, त्यांची व्यवस्था झाली पाहिजे. तेही आपल्या घरातील एक कुटुंबाचा भाग आहे, ते आपल्या शहराचं कुटुंब प्रमुख म्हणून काम करतात, त्यांच्यामुळे आज आपलं सोलापूर शहर सुरक्षित आहे. कुठे त्यांच्याप्रती ही सद्भावना मंडळाने दाखवलेली आहे आणि आमचे मित्र सहकारी राजे रोहितजी खताळ असतील, गणेशजी आपले अध्यक्ष असतील, यांच्या सगळ्यांच्या मदतीने आम्ही हा पूर्ण कार्यक्रम पार पाडणार.